नमस्कार कृषी मित्र, मी करणार आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या मिरचीवर सगळ्यात महत्त्वाची समस्या ते म्हणजे व्हायरस, त्याचबरोबर थ्रिप्स. या दोघांना कंट्रोल कसं करायचं, आपल्या पिकामध्ये येण्यापासून कसं याला रोकथाम करायची, याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तरी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोचवा. कारण आपण अतिशय सोपी भाषेत खूप गोष्टी समजून घेण्याचा या चॅनलद्वारे प्रयत्न करत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन नवीन माहिती शेतकऱ्यांपर्यंत घेऊन येत असतो. तर आता आपण बघूया की आपल्या ज्या मिरची पिकात सगळ्यात मोठी समस्या ते म्हणजे व्हायरसची. आता व्हायरसला आपण कसं ओळखायला पाहिजे, तर व्हायरसला ओळखण्यासाठी आपल्याला मी काही गोष्टी सांगतो, त्यामुळे तुम्ही व्हायरस ओळखू शकता. तर आता बघा, तुम्हाला जे चित्र दिसत आहे आपल्या याच्यावरती, एक फोटो दिसत आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की आपल्या या मिरची या पिकावर जेव्हा चुरडामुरडा पूर्ण पाने गुंडाळतात, चुरडामुरडा होतात आणि त्या पानांच्या शिरा ज्या आहे त्या फुटतात, सोबतच पानं पिवळी पडतात आणि आपल्या ज्या झाडाची आहे ती वाळ खुंटते. तर असं जर तुम्हाला कंडिशन तुमच्या पिकावर दिसत असेल तर तो व्हायरस आलेला आहे असं तुम्ही ओळखायला पाहिजे. सोबतच जर आता थ्रिप्स कसा ओळखायचा, तर थ्रिप जेव्हा आपण ओळखतो तेव्हा आपल्या झाडाला जे आहे ते आपल्या झाडाची जे पानं आहेत जे आपल्या फोटोमध्ये दिसत आहे ती पानं खालच्या बाजूला वाकडी होतात म्हणून. पण थ्रिप्सचा जेव्हा अटॅक होतो तेव्हा झाडावर कुठल्याच प्रकारचा त्या वाढीसाठी रोकथाम होत नाही किंवा काही नाही. जेव्हा स्प्रे केला तर झाडं नीट होतात आणि आपल्याला त्यातून उत्पन्न मिळू शकते. परंतु व्हायरसमध्ये झाड पूर्णतः समूळ नष्ट करणं हेच योग्य पद्धत आहे. तर आता यावर आपण उपाययोजना काय करायला पाहिजे, उपाययोजनासाठी काही अशा बाजारात पर्टिक्युलर कुठली रासायनिक औषध आहे नाही की हे मारल्यानंतर व्हायरस येणार नाही म्हणून. परंतु आता मुळात याचं कारण जाणून घ्यायला पाहिजे, व्हायरस येतो कशामुळे. तर व्हायरस जेव्हा येतो तेव्हा रसशोषक जे कीड असते, जसं की आपलं पांढरी माशी आहे, थ्रिप्स आहे, जॅसिड आहे, ॲफिड आहे, या ज्या रसशोषक कीड आहे अनेक, त्याच्यामुळे हा व्हायरस आपल्या शेतात येतो. आणि ह्या रसशोषक कीड जेव्हा झाडावर येतात आणि झाडाचा जेव्हा रस काढून घेतात, जेव्हा पानातलं जे सगळं रस काढून घेतात, तेव्हा तो व्हायरसचा अटॅक तिथे आपल्याला जाणवतो. पण व्हायरसला सगळ्यात महत्त्वाचं संक्रमित करणारं जे आहे कीड म्हणजे ते म्हणजे व्हाईट फ्लाय. व्हाईट फ्लाय सगळ्यात जास्त आपल्या मिरची पिकावर हे जे आहे व्हायरसचा अटॅक करतो. आता या व्हाईट फ्लाय किंवा अनेक बाकीच्या जे सकिंग पेस्ट आहे त्याला आपण रोकथाम कशी करायची, तर यासाठी पर्टिक्युलर औषध जरी नसलं तरी पण आपण जर वेळोवेळी जर याची फवारणी करत राहिलो, 5 ते 6 दिवसात 8 दिवसात मिरचीच्या पिकावर जर वेगवेगळ्या फवारणी, रासायनिक फवारणी जर करत राहिलो, तर यापासून आळा बसेल आणि यावर कुठलाच प्रकारचा व्हायरस आपल्याला येणार नाही. त्यापैकी काही औषध मी तुम्हाला सांगतो, त्यापैकी तुम्ही अल्टरनेट जर आज मी जे औषध सांगितले, जर आज तुम्ही पहिल्या नंबरची आपल्या बॉटल जर घेतली तर दुसऱ्या ज्या फवारणीत आहे तिसरी घ्यायची, म्हणजे असं अल्टरनेट तुम्ही हे वापरायला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला पूर्णतः व्हायरसवर रोकथाम मिळेल. तर पहिली औषध म्हणजे BioR 303 दमन कंपनीचं येतं, हे जे आहे ते तुम्ही 15 मिली प्रति 15 लिटर या पाण्याला घ्यायला पाहिजे. सोबत तुम्ही हे घ्यायचं नसेल किंवा हे पुढच्या फवारणीत तुम्ही डेलिगेट घेऊ शकता. डेलिगेट 15 लिटरला 20 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी आपण घ्यायला पाहिजे, किंवा पोलीस घेऊ शकता, पोलीस 6 ग्रॅम प्रति 15 लिटर या पंपाला घ्यायला पाहिजे, किंवा पेगासस घेऊ शकता सिंजेंटा कंपनीचं, त्याचं प्रमाण जे आहे ते 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाला घ्यायला पाहिजे, किंवा सिंजेंटा कंपनीचं ॲक्ट्रा आहे तो खूप चांगलं काम करतं या सकिंग पेस्टवर, ते 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाला घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही अल्टरनेट फवारणी करत राहिले तर आपल्या मिरची या पिकावर कुठल्याच प्रकारचा व्हायरस थ्रिप्स आपल्याला दिसणार नाही आणि आपलं मिरचीचं पीक हे सुदृढ राहील. त्याचसोबतच आपण ड्रेंचिंग 3 ते 4 दिवसात वॉटर सोल्युबल खतांची ड्रेंचिंग करायला पाहिजे. सुरुवातीला ह्युमिक ॲसिड द्यायला पाहिजे पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी आणि 3-4 दिवसात अल्टरनेट, जसं सुरुवातीला 19-19 ड्रेंचिंग करायला पाहिजे, त्यासोबतच 12-61 नंतर 13-45 असे वेगवेगळे डोस जर आपण घेत राहिलो तर आपल्या मिरची या पिकामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न मिळेल. तर अशाच प्रकारची सोपी भाषेत आपण माहिती घेऊन येत असतो शेतकरी बांधवांसाठी. जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या अनेक मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.